नामामधील पहा, नाम आणि सर्वनाम यामधील आपण पहिला प्रकार जो पाहिला तो सामान्य नाम पाहिला. आता आपण पाहणार आहोत विशेष नाम. नामामधील पुढचा प्रकार आहे, तीन प्रकार आहेत त्यामधला दुसरा प्रकार विशेष नाम, हे आपण आता पाहणार आहोत. मग विशेष नाम म्हणजे काय ते पाहूया. प्रथमतः ज्या नामाने संपूर्ण जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. पहा, सामान्य नाम आपण पाहिलं की संपूर्ण जातीचा बोध होत असणाऱ्या शब्दाला सामान्य नाम असे म्हणतात, त्या समूहाला सामान्य नाम असे म्हणतात. परंतु विशेष नाम हे त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूचं आहे. म्हणजेच काय, तर पहा, ज्या नामाने संपूर्ण जातीचा बोध होत नाही, म्हणजेच काय, संपूर्ण जातीचा बोध होत नाही नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो. म्हणजे जर लोकांचा समूह, तुमच्या समोर अनेक लोकांचा समूह उभा आहे, बरोबर की नाही, आणि त्यामधला तुम्हाला कोणातरी एका व्यक्तीला बोलवायचं आहे, आणि त्या व्यक्तीचं नाव जर का सचिन असेल तर तुम्ही कशा हाक मारणार त्या व्यक्तीला. तुम्ही ती व्यक्ती जर असेल तर कसं बोलवणार तुम्ही त्याला, तर तुम्ही ती काय त्याला काय म्हणणार, सचिन इकडे ये, बरोबर की नाही. मग तुम्ही ज्यावेळेस तो समूह कोणाचा आहे, मनुष्यांचा आहे, बरोबर नाही, माणसांचा आहे. म्हणजेच काय, माणसे काय झाली, सामान्य नामामध्ये झाले, परंतु त्या माणसांमध्ये तुम्ही एका विशिष्ट व्यक्तीचं नाव घेतलं, ते नाव विशिष्ट व्यक्तीचं असतं, म्हणजे विशेष झालं की नाही त्यामध्ये, त्या व्यक्तीचं आपण नाव घेतलं म्हणजे ते विशेष नाम झालं, म्हणून त्याला विशेष नाम असे म्हणतात. म्हणजे पहा, सुरेश तुमच्या वर्गामध्ये शिक्षक येतात आणि म्हणतात सुरेश उभा राहा. जर शिक्षक म्हणले उभा राहा, नुसतं शिक्षक मुलांकडे पाहून जर म्हणले उभा राहा तर काय कळणार, तुम्ही सगळेजणच उभं राहणार. परंतु शिक्षक जर म्हटले की सुरेश उभा राहा तर तुमच्या सगळ्यांपैकी फक्त सुरेशच एकटा उभा राहणार, कारण की शिक्षकांनी त्याचं एकट्याचंच नाव घेतलेलं आहे, म्हणजे एक विशेष नाम घेतलेलं आहे शिक्षकांनी, म्हणून त्या ठिकाणी फक्त सुरेशच उभा राहणार. म्हणजेच काय, या ठिकाणी पहा, जसं सामान्य ज्ञानामध्ये आपण सामान्य नामामध्ये आपण पाहिलं नदी म्हटलं तर सामान्य नाम येतं, परंतु त्या ठिकाणी मी जर गंगा नदी म्हटलं तर ते काय येतं, विशेष नामामध्ये येतं. म्हणजे पहा, मी जर नदी म्हटलं सामान्य नाम आणि विशेष नाम, यामध्ये फरक कसा आहे पहा, तर सामान्य नाम मध्ये मी नदी म्हटलं सामान्य नामामध्ये येते, परंतु मी गंगा नाव दिलं नदीला तर ते कसं येतं, विशेष नामामध्ये येतं. या ठिकाणी मी पर्वत म्हटलं तर तो कसा देतो, पर्वत सामान्य नामामध्ये येतो, परंतु मी जर हिमालय म्हटलं या ठिकाणी हिमालय नाव दिलं तर ते नाव कसं देतं, विशेष नामामध्ये ते नाम मोडलं जातं. म्हणजेच सामान्य नाम हा समूह असतो, तर विशेष नाम हे एका व्यक्तीला वस्तूला स्थानाला दिलेलं त्याचं स्वतःच जे नाव असतं हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी व्याख्येमध्ये असं दिलेलं आहे की ज्या नामाने संपूर्ण जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो, एका विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणायचं, विशेष नाम असे म्हणतात, हे लक्षात घ्यायचं आहे. मग सुरेश, जसं की आपण सुरेश पाहिलं, एका व्यक्तीचं नाव आहे, वस्तूचं नाव आहे, व्यक्तीचं नाव आहे, अनेक मुलांमधून सुरेशचं नाव घेतलं म्हणजे तो सुरेश विशेष व्यक्ती झाला, बरोबर की नाही. कपिला, समजा आपण हे कपिला गायीचं नाव घेतलं, अनेक गाय आहेत यामध्ये, बरोबर की नाही, आणि तुम्ही जर म्हटला ती कपिला गाय आहे म्हणजे कुठली गाय आहे, तर ती कपिला गाय आहे म्हणजे आपल्याला लगेच समजतं कपिला कोणती आहे, तर ही कपिला आहे, बरोबर की नाही. म्हणजेच एका विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख त्या ठिकाणी होतो. म्हणजेच काय होतं, तर विशेष नामाने ती व्यक्ती विशिष्ट असते याचा बोध आपल्याला होतो, आणि ती व्यक्ती ओळखायला आपल्याला मदत होते अनेक व्यक्तींमधून. ठीक आहे, पुढे पहा, हिमालय, जसं की मी इथं सांगितलं पर्वत सामान्य नाम येतं, परंतु नाव जर दिलं त्याला ते हिमालय हे विशेष नाम झालं. गंगा, जसं की नदी सामान्य नाम आहे, गंगा तिला नाव दिलं, विशेष नाम झालं गंगा. भारत देश, जर या ठिकाणी नुसतं देश लिहिलं तर देश कशात जातं, देश हे सामान्य नामात जातं आणि भारत विशेष नामामध्ये येतो, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, विशेष नाम म्हणजे काय, तर एका विशिष्ट व्यक्तीला वस्तूला दिलेलं जे नाव असेल त्याला विशेष नाम असे म्हणतात. मग आपण आता काही वाक्यच घेतलेले आहे, हे एका शब्दामध्ये मी तुम्हाला सांगितलं. आता वाक्यामध्ये पहा,
हे कसं होत आहे की वाक्यामध्ये विशेषणाम कोणतं हे कसं ओळखायचं. तर ताजमहल ही अति सुंदर इमारत आहे. ताजमहल ही अति सुंदर इमारत आहे. मग या ठिकाणी कोणाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे, मग या ठिकाणी विशेषणाम कोणतं आहे, बरोबर की नाही. तर ताजमहल त्या वस्तूचं त्या ठिकाणाचं नाव दिलेलं आहे ताजमहल, बरोबर की नाही. ताजमहल त्या इमारतीचं जे नाव आहे, इमारत इमारत म्हणलं ते काय सामान्य आलं, सरळ इमारत आली, त्याचं नाव काय दिलेलं आहे ताजमहल नाव दिलं त्या इमारतीला, म्हणून ते काय आलं विशेष नाम आलं. जसं की नदी आपण म्हटलं, पर्वत म्हटलं, तसेच ते इमारत आणि त्यांचं नाव जे हिमा गंगा हिमालय नाव घेतलं, तसंच त्या इमारतीचं नाव काय आहे ताजमहल. म्हणून ताजमहल हे काय आहे विशेष नाम आहे. ठीक आहे, आता आपण बोलूया पुढील जे उदाहरण आहे त्याच्याकडे पहा. गोदावरी नदीचे पाणी स्वच्छ आहे. नदी म्हटल्यावर काय येणार, सामान्य ना, परंतु नदीबद्दल कोणत्या नदीचं नाव या ठिकाणी घेतलेलं आहे, तर गोदावरी नदीचं नाव या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणून गोदावरी काय येणार या ठिकाणी विशेष नामामध्ये येणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आता व्यवस्थित समजलं असेल की एक नाम जर दिलं तर ते कशा देतात, हे नाम हे जे उदाहरणं घेतले आहेत हे विशेष नामामध्ये येतात. वाक्यातल्या उदाहरणामध्ये विशेष नाम कसं ओळखायचं ते सुद्धा आता आपण पाहिलं. आता आपण वळणार आहोत नामातल्या तिसऱ्या प्रकाराकडे, ते आहे भाववाचक नाम. हा आहे नामातला तिसरा प्रकार आणि तो पाहायचा आहे. पहा भाववाचक नाम म्हणजे काय, प्राणी व वस्तू यांच्यातील, प्राणी व वस्तू यांच्यातील गुण धर्म किंवा भाव. पहा प्राणी व वस्तू यांच्यातील गुण धर्म किंवा भाव याचा बोध होणाऱ्या नामाला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. पहा गुण धर्म आणि भाव, गुण धर्म आणि भाव यांचा जर बोध होत असेल तुम्हाला एखाद्या व्यक्तीमधून वस्तूमधून घटनेमधून तुम्हाला जर गुण धर्म आणि भाव याचा जर बोध होत असेल तर त्याला भाववाचक नाम म्हणजेच धर्मवाचक नाम असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता प्राणी वस्तू यांच्यातील गुण धर्म भाव म्हणजे काय, तर तुमच्यातील जो गुण असतो, समजा तुम्ही मैत्री केली तर मित्रत्व हा तुमचा गुण झाला, तुम्ही हुशार आहात हुशारकी हा तुमचा गुण झाला, बरोबर आहे, हुशार हुशारी हा तुमचा गुण झाला हुशारी, तुम्ही अगदी चलाक आहात चलाकी हा तुमचा गुण झाला, बरोबर, तुम्ही श्रीमंत आहात श्रीमंती गुण झाला. म्हणजेच काय, तर हे काय आहेत सर्व गुण आहेत. तो लठ्ठ आहे लठ्ठपणा हा गुण झाला, बरोबर, तो सडपातळ आहे तो सडपातळपणा त्याचा गुण झाला, तो सुंदर आहे सौंदर्य हा त्याचा गुण झाला. पहा मी सौंदर्य म्हणतोय सुंदर नाही सौंदर्य, बरोबर की नाही, मित्र नाही मैत्रत्व, हा जबाबदारपणा एक गुण आहे, जबाबदारी हा झालं, बरोबर, इमानदारी इमानदारपणा हा गुण असतो कुत्र्यामध्ये, तर इमानदारी हे असे लिहितात. या ठिकाणी भाववाचक जे शब्द असतात ते अशा पद्धतीने लिहितात हे लक्षात ठेवायचं आहे. मग सौंदर्य मित्रत्व मोठेपण गोडी नम्रता गारवा नाविन्य थोरपण उदारता आणि हुशारी, जसं की मी तुम्हाला सांगितलं त्या पुढे ई ए अशा पद्धतीनं जे प्रत्यय आहेत ते जोडले जातात. सुंदर सौंदर्य मित्र मित्रत्व इमानदार इमानदारी बेजबाबदार बेजबाबदारी जबाबदार जबाबदारी अशा पद्धतीचे शब्द जे असतात ते हे काय असतात भाववाचक शब्द असतात, भाववाचक नामाचे शब्द असतात. तिथं सुंदर हा भाववाचक शब्द नाही नामाचा, लक्षात येईल सौंदर्य हा शब्द आहे. मित्र मित्र नाही मित्रत्वच पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे. नाविन्य असाच शब्द पाहिजे, म्हणजे हे शब्द भाववाचक नामाचं प्रतिनिधित्व करतात हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच काय, तर धर्म किंवा भाव म्हणजे व्यक्तीला मधल्या ज्या भाव असतात, भाव म्हणजे तुमच्या ज्या भावना असतात तुमच्या मनामध्ये, एखादी घटना घडली ती पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तीबद्दल जी तुमची भावना असतात त्या भावनांना भाववाचक नाम असे म्हणतात त्या शब्दांना. म्हणजे घरात अतिशय आनंदाचा प्रसंग आहे आणि तुम्ही आनंदी आहात, म्हणजे तुमचा भाव काय आहे आनंदी, मग आनंदी काय झाला भाववाचक नाम झालं. तुम्ही रडत आहात तुम्ही दुःखी आहात दुःखी काय झालं भाववाचक नाम झालं. रडणे काय झालं भाववाचक नाम झालं. तुमच्यात जबाबदारीपणा गुण आहे जबाबदारी हे तुमचा भाव झाला. तुम्ही खरं बोलता खरेपणा हा तुमचा भाव झाला. म्हणजेच हे काय झाले भाववाचक नाम आहेत हे लक्षात घ्यायचं आहे.
मग त्याचे पाय शब्द कोणते आहेत? सौंदर्य आहे, मित्रत्व आहे, मोठेपण आहे, गोडी आहे, नम्रता आहे, गर्व आहे, नाविन्य आहे, थोरपण आहे, उदारता आहे, हुशारी आहे. म्हणजे तो उदार मनुष्य आहे, म्हणजे त्याच्यामध्ये उदारता हा गुण आहे. उदारता काय झालं? भाववाचक ना, विशाल हुशार आहे, बरोबर की नाही? म्हणजे त्यामध्ये काय, तो हुशार आहे, हुशारी हा त्याच्यामध्ये काय आहे, भाव आहे. मग आता तोच आपण वाक्यामध्ये कशा प्रकारे पाहतो, पहा वाक्यामध्ये भाववाचक ना हे कशा पद्धतीने शोधायचं ते आता आपण पाहूया. मग पहिलं वाक्य आहे, त्याचा राग सर्वांना येतो. त्याचा राग सर्वांना येतो, या ठिकाणी कोणता भाव तुम्हाला दिसत आहे? भाव दिसला पाहिजे. मग भाव म्हणजे काय असतं? हसणे, खेळणे, रडणे, बागडणे, आनंदी, दुःखी, हे सगळे भाव असतात. मग त्यामध्ये राग सुद्धा हा भाव आहे. राग जो शब्द आहे या ठिकाणी तो सुद्धा भावच आहे. राग, राग दाखवणे, रागावणे हा सुद्धा मनुष्याचा एक भागच आहे, भावच आहे. मग या ठिकाणी राग हा शब्द काय तो भाववाचक नाम येत. ठीक आहे, पुढे पहा. पावसाळ्यात सर्वत्र गारवा पसरला होता. पावसाळ्यात सर्वत्र गारवा पसरला होता. मग या ठिकाणी भाववाचक शब्द कोणता आहे? तर हा गारवा जो आहे हा भाववाचक शब्द आहे. गार, गार लागत तसाच गारवा पसरलेला आहे, तो आहे भाववाचक शब्द. प्राणी वस्तू यांच्यातील गुणधर्म किंवा भाव याचा बोध होत असेल तर, म्हणजेच पहा पावसाळ्यामध्ये कोणता गुणधर्म तयार होतो? तर गारवा पडण्याचा गुणधर्म पावसाळ्यामध्ये तयार होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून गारवा हा शब्द या वाक्यातील काय आहे? भाववाचक नाम आहे. म्हणजेच आता आपण काय पाहिलं? पहा तर विशेष नामामधला दुसरा प्रकार, सॉरी, नामाच्या प्रकारातला दुसरा प्रकार पाहिला, विशेष नाम. म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो, त्याच्या नावाचा बोध होतो, तेव्हा त्याला विशेष नाम असे म्हणतात. एक्झाम्पल पाहिले आपण इथे, हिमालय, गंगा, भारत, म्हणजे हे विशेष नाम आहेत. एका व्यक्तीला वस्तूला दिलेलं नाम विशेष नाम असतं. म्हणजेच काय, सामान्य नाम नदी, गंगा, नदी सामान्य नाम, गंगा विशेष नाम, अशा पद्धतीने. नंतर आपण भाववाचक नाम पाहिलं, व्यक्तीचा जो गुण धर्म आणि भाव असतो त्याला काय म्हणतात? भाववाचक नाम असे म्हणतात. तसेच भाववाचक नामाला दुसरा देखील शब्द आहे, तो परीक्षेला विचारला जातो, त्याला धर्मवाचक नाम असे देखील म्हणतात. भाववाचक नामाला काय म्हणतात? धर्मवाचक नाम असे देखील म्हणतात, हे विसरायचं नाही. म्हणजेच भाववाचक नाम वस्तूमधील, व्यक्तीमधील गुण धर्म भाव हे जर तुम्हाला दिसत असतील वाक्यामध्ये तर त्याला भाववाचक नाम असे म्हणायचं. आता आपण नामाचे तीनही प्रकार पाहिलेले आहेत. आता आपण नाम पाहिलं, नामाचे प्रकार पाहिले. आता आपण सर्वनाम पाहणार आहोत. मग सर्वनाम म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते आहेत? सर्वनाम वाक्यामध्ये कसं ओळखायचं? सर्वनामाचे कोणते शब्द त्या सर्वनामाचं प्रतिनिधित्व करतात? हे आज सर्व काही आज आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत की सर्वनाम म्हणजे काय. तर पहा, सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला, नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. कशाबद्दल येणाऱ्या? नामाऐवजी, म्हणजे वाक्यामध्ये जिथं नाम विचारलेलं आहे, जिथे नाम आहे वाक्यात, त्या नामाऐवजी दुसरा शब्द येतो, तिथे नाम येत नाही, नामाऐवजी दुसरा शब्द येतो, त्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मग सर्वनामाचे जे शब्द आहे ते शब्द कोणते आहे? तर पहा, ते शब्द कोणते आहेत? मी, तू, ती, ते, हा, ही, कोण, काय, आपण, हे सर्वनामाचे शब्द आहेत. म्हणजेच काय, नामाऐवजी अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वाक्यामध्ये येतात. ठीक आहे, म्हणजेच पहा की वाक्यामध्ये नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. अन तो शब्द कसला असतो? तर विकारी शब्द असतो. शब्द कसला असतो? तो शब्द हा विकारी शब्द असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी पहा, वाक्य कोणतं आहे आणि तो शब्द कशा रीतीने विचारला जातो. तर या ठिकाणी हा आंबा आहे, हा आंबा आहे, हा काय आहे? हा या ठिकाणी काय विचारलेला आहे? सर्वनाम शब्द दर्शविलेला आहे. हा आंबा आहे, हा काय आहे? सर्वनाम शब्द. त्या ठिकाणी हा कच्चा पेरू आहे, हा हा शब्द काय आहे? या ठिकाणी सर्वनाम शब्द आहे, हे लक्षात ठेवायचं आहे.
म्हणजेच सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मी तू ते ती हा ही कोण काय आपण हे सर्वनामाचे शब्द आहे. वाक्यामध्ये सर्वनाम कशा पद्धतीने ओळखायचं हे आता आपण पाहिलं आहे. आता सर्वनामाचे एकूण प्रकार किती पडतात ते आता आपण पाहूया. सर्वनामाचे एकूण प्रकार किती पडतात? सहा प्रकार पडतात सर्वनामाचे. त्यामध्ये पहिला प्रकार पहा पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे दर्शक सर्वनाम, तिसरा आहे संबंध सर्वनाम, चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम आणि पाचवा आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि सहावा आहे आत्मवाचक सर्वनाम. म्हणजेच अशा प्रकारे हे सर्वनामाचे सहा प्रकार पडतात. पहा सर्वनाम आपण पाहिलं, नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या भिकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. त्याचे शब्द पाहिले आपण, उदाहरण पाहिले वाक्यामध्ये आणि हे सर्वनामाचे प्रकार सुद्धा आता आपण किती आहे तर ते सात सहा प्रकार आहेत. त्यातलाच पहिला जो प्रकार आहे तो आहे पुरुषवाचक सर्वनाम. तो पुरुषवाचक सर्वनाम सर्वनामातला पहिला प्रकार आता आपण पाहणार आहोत. तर पहा पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? बोलणारा बोलणाऱ्याच्या समोरची व्यक्ती म्हणजे ऐकणारा असतो. एक असतो व्यक्ती बोलणारा असतो, दुसरा असतो तो बोलणाऱ्या समोरची व्यक्ती असते ऐकणारा असतो. म्हणजेच तुम्ही जर दोघे जण बोलत असाल तर तुम्ही आणि तुमचा मित्र तर काय होतं की त्या ठिकाणी बोलणारा म्हणजे तुम्ही असता आणि बोलणाऱ्याच्या समोर जी व्यक्ती असते ती ऐकणारा असते आणि ऐकणारा जो असतो तुमच्या समोरचा असतो. ज्याच्याविषयी बोलायचे किंवा लिहायचे आहे ती व्यक्ती किंवा वस्तू आणि ज्याच्याविषयी बोलायचे किंवा लिहायचे असते कोणाविषयी बोलायचं आहे कोणाविषयी लिहायचं आहे. म्हणजे तुम्ही दोघे जण बोलत असाल तर तुम्ही तिसऱ्या व्यक्तीविषयी तुम्ही तिसऱ्या मित्राविषयी बोलत असता त्यावेळेस ती जी व्यक्ती असते किंवा ती वस्तू असते ती अशा पद्धतीने या ठिकाणी किती प्रकार पडतात? हा बोलणारा हा एक आहे, नंतर बोलणाऱ्या समोरची व्यक्ती म्हणजेच ऐकणारा हा एक आहे, किंवा ज्याच्याविषयी बोलायचे किंवा लिहायचे ती व्यक्ती आहे. या तीन वर्गातील नामांबद्दल येणार आहे. म्हणजे त्या तीन हे तीन घटक आहेत. बोलणारा म्हणजे बोलणाऱ्याच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणायचं. त्यानंतर ऐकणारा जो आहे वाक्यामध्ये, मग ऐकणाऱ्याच्या ऐवजी जो शब्द तुम्ही वापरणार आहात ऐकणाऱ्याच्या बद्दलचं जे नाम आहे त्या ठिकाणी त्या नामाच्या ऐवजी तो शब्द वापरणार त्याला सर्वनाम म्हणतात. किंवा तुम्ही ज्याच्याविषयी तिसऱ्याच माणसाविषयी तुम्ही दोघे जण बोलत आहात बरोबर, तिसऱ्या मित्राविषयी त्याचं नाव न घेता त्याच्या जागी त्या नामाच्या जागी जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हणायचं? सर्वनाम असे म्हणतात. परंतु कोणते? तर त्याला पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग पुरुषवाचक सर्वनामाचे उदाहरण द्या. मी उद्या गावाला जाणार आहे. उदाहरण काय आहे? मी उद्या गावाला जाणार आहे. तर या ठिकाणी पहा मी म्हणजे कोणाविषयी बोलत आहे? या ठिकाणी वाक्यामध्ये तो स्वतः व्यक्ती बोलत आहे स्वतःविषयी, म्हणजे हा बोलणारा आहे या ठिकाणी की मी म्हणत आहे. म्हणून मी हा शब्द काय येतो या वाक्यातला? सर्वनाम शब्द येतो. त्यानंतर पहा दुसरं वाक्य आहे तू एवढा लाडू खा. म्हणजे तुम्ही पुढच्या व्यक्तीला बोलत आहात की तू एवढा लाडू खाऊन खा, म्हणजेच तू हा शब्द काय येतो या ठिकाणी? सर्वनाम शब्द येतो. म्हणजेच या ठिकाणी पहा बोलणाऱ्याच्या समोर जी व्यक्ती असते ऐकणारा तुम्ही त्याला काय म्हणत आहात की तू एवढा लाडू खाऊन टाक अशा रीतीने. हे झाले पुरुषवाचक सर्वनामामध्ये हे जे एक्झाम्पल आहेत ते मोडतात. आणि पुरुषवाचक सर्वनामामध्ये पहा आज आपण काय पाहिजे की पुरुषवाचक सर्वनामामध्ये बोलणारा असतो ठीक आहे नाही, आणि त्या समोरची व्यक्ती जी असते ती ऐकणारी असते आणि त्या दोन व्यक्ती तिसऱ्याच व्यक्तीविषयी बोलतात त्यांच्यामध्ये जो संभाषण होतं किंवा ते एकमेकाला ज्या नावाने उच्चारतात ते जे नाव असतं त्यांचं नाम न घेता ते ज्या नावाने उच्चारतात त्या सर्वनाम असं म्हणतात. कोणतं? तर पुरुषवाचक. पहा बोलणाऱ्या समोरची व्यक्ती आणि तिसऱ्याविषयी बोलायची किंवा लिहायची आहे ती व्यक्ती किंवा वस्तू या तीन वर्गातील नामाबद्दल येणाऱ्या सर्वनामांना त्यांच्या नामाबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आणि त्याचे दोन उदाहरणं देखील आपण आता पाहिलेली आहेत.